संपूर्ण जगात कोरोनामुळे हाहाकार दिसत आहे, त्यामुळे भारतासह सर्वत्र लॉकडाऊन केला आहे। बियर बार आणि वाईन शॉपचे दुकानं सुद्धा शासनाने बंद करण्याचे आदेश दिले होते। याचाच फायदा घेत चोरट्याने रात्री झरी येथील एक बियर बार फोडला आहे। सकाळी ही घटना उघडकीस आली। यात एकूण 33,000 वेगवेगळ्या ब्रँडच्या बाटल्या चोरट्याने लंपास केल्या आहेत। त्यावेळेस चोरट्याने रात्री बियर बारचे लावलेले शटरचे लॉक तोडले आणि आत प्रवेश करत आतल्या बाटल्या पळवून नेल्या। त्याने एकूण 33,000 माल लंपास केला आहे। सकाळी हा प्रकार उघडकीस आला। राहुल डब यांनी चोरीची माहिती पाटण पोलीस स्टेशनला दिली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे। झरीमध्ये 4 बियर बार व 1 देशी दारूचे दुकान आहे। देश लॉकडाऊन झाल्यामुळे सर्व लहान मोठे दुकानदार आणि व्यावसायिक प्रभावित झाले आहेत आणि त्यांची दुकाने बंद आहेत। दिनांक 30/3/2020 रोजी माझ्या बारमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केलेली आहे। तरी त्या चोरांना लवकरात लवकर पकडून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी माझी विनंती आहे। हे दुसऱ्यांदा झालं आहे माझ्या बारला। याच्या आधी पण एकदा चोरी झाली, पण तेव्हा काहीच कारवाई झालेली नाही आहे चोरांवर। त्याच्यामुळे त्यांची हिंमत वाढत गेली आहे आणि त्यांनी दुसऱ्यांदा हा प्रयत्न नाही तर यशस्वी झाले आहे, तरी लवकरात लवकर चोरट्यांना पकडून योग्य ती कारवाई करावी। संघर्ष भगत, स्टार महाराष्ट्र न्यूज, झरी जामनी।